पैशांसाठी स्वतःच्याच वडिलांना स्वतःचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकरण पुढे येत आहे. जाणून घेऊया या हटके खंडणी प्रकरणाविषयी. आर्णी येथील एका व्यावसायिकाने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी दिली जात आहे. त्या मोबदल्यात 1 लाखाची खंडणी मागितली आहे. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचाच मुलगा फेक आयडी वापरून मुलांना धमकवत असल्याचे पुढे आले. शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्यांनी आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यवतमाळच्या सायबर सेल टीमने अधिक तपास केला आणि या प्रकरणाचा उलगडा केला. खुद मुलगाच बापाला धमकवत होता. खंडणीचे पैसे घेऊन त्यातून फ्री फायर गेमसाठी रिचार्ज करावे आणि धमकी दिल्यास जीवितास धोका असल्याचे बनाव करत नागपूरला पुढील शिक्षणासाठी जायचे यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतलाय. आर्णी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये 29 फेब्रुवारीपासून जवळजवळ मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये विविध तारखांना ह्या फेक सोशल मीडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या फेक अकाउंटवरून या फिर्यादीस सातत्याने मेसेज येत होते आणि खंडणीची मागणी करण्यात येत होती. तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा फेक अकाउंट करून धमकीचे आणि खंडणीचे मेसेज करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपला स्वतःचा मुलगाच आहे हे चौकशी निष्पन्न झालेलं आहे. आपला पाल्य मुलगा मुलगी हे नेमके सोशल मीडियावर कसे ऍक्टिव्ह आहेत, त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत, ते कोणते ॲप्लिकेशन डाउनलोड करतात, त्यासाठी पैसे कुठून आणतात आणि आपल्या पाल्याशी सुसंवाद साधून त्यांना एक आश्वासक असं सकारात्मक वातावरण निर्माण करून देण्याची गरज आहे, जेणेकरून आर्णीमध्ये जी घटना घडली याची दुरुस्ती इतर ठिकाणी होणार नाही. खरं तर आपले वडील आपल्याला नागपूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवत नाहीत, त्यांनी ते पाठवावं. आणि खंडणीची मागणी यासाठी की जे काही खंडणीचे पैसे येतील त्यातून आपण फ्री फायर किंवा इतर जे काही ऍप्लिकेशन्स आहेत हे डाउनलोड करून घेऊ, या उद्देशाने त्यांनी ही खंडणीची मागणी केल्याचं निदर्शनास आलं आहे.